नमस्ते मैत्रिणो, टेस्टी रेसिपी मराठी चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। मैत्रिणो, आता आषाढी एकादशी येते आहे, त्यानिमित्त मी तुमच्यासाठी छानशी भगरीची आमटी घेऊन आली आहे। तर मैत्रिणो, तर मी काय केलं, इथे कढईमध्ये तूप टाकलंय, चांगलं साजूक तूप घ्या। त्याच्यामध्ये मी हे जिरं घालती आहे, एक मिरचीचे काप करून घेतले मी इथं, ते घालती आहे। एकदम पातळ काप करून घ्या बटाट्याचे, किंवा मग तुम्ही बटाटा किसून पण टाकू शकता, पण मी असे पातळ काप केले, असे पातळ कापच छान लागतात। ते घालते मी याच्यामध्ये, आपण आता हा बटाटा थोडासा नरम होईपर्यंत याला परतूयात। दोन मिनटं झाले मैत्रिणो, आपला बटाटा बऱ्यापैकी नरम झाला आहे, जास्त पण नरम नका करू। हे बघा, असा चमचा जातोय त्याच्यामध्ये, तुकडा होतोय, इतपतच त्याला थोडंसं फ्राय करा। आता मी याच्यामध्ये घालती थोडीशी अद्रक, थोडीशी अद्रक किसून घाला। काय केलं हे, शेंगदाण्याचं वाटण करून घेतलंय, शेंगदाणे आणि भाजे भाजून घेतले होते मी अगोदर, आणि दोन मिरच्या टाकून त्याचं वाटण करून घेतलंय। ते घालूयात आपण याच्यामध्ये, थोडस 2 मिनिटं याला पण परतून घेऊयात आपण। थोडे शेंगदाणे जास्तच घ्या मैत्रिणो, समजा एक वाटी जर भगर असेल ना, तर साधारण एक वाटीला थोडे एक्स्ट्रा शेंगदाणे घ्या तुम्ही। दोन मिनटं मी याला परतून घेतलंय मित्रांनो, कमी याच्यावर। आता मी काय करते, याच्यामध्ये मी पाणी घालतीये, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। एक वाटी घातलंय मी पाणी, नंतर आपल्याला जसं लागेल तसं आपण पुढे टाकू शकतो। थोडीशी 2 मिनिटं याला मी उकळी देतीये, आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्या मीठ आपलं। हे बघा मैत्रिणो, याला उकळी आली आहे, जास्त खळखळणे उकळू द्यायचं। आता मी इथे ही भगर छानशी निवडून पाण्याने धुवून घेतली होती आणि थोडीशी पाण्यामध्ये घालून ठेवली होती। हे वरचं पाणी मी काढून टाकतीये आणि ही भगर घालूयात आता आपण याच्यामध्ये, व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण या भगरीला छान याच्यामध्ये शिजू देऊ, कमीच गॅस ठेवा, थोडासा मंद आचेवरच शिज, आता एकदम कमी मंद आचेवर शिजवायचं आहे आपल्याला। आणि मी याच्यावरती आता झाकण ठेवतीये, म्हणजे आपली भगर ही पटकन शिजल, पण मध्ये मध्ये हलवत राहावं लागणार आहे आपल्याला, कारण शेंगदाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं खाली लागू शकतं, त्याच्यामुळं सारखं 2-2 मिनिटाला हलवत राहा। आपण थोडंसं हलवून घेऊया मैत्रिणो, पाणी संपलं असेल यातलं। अजून आपली भगर शिजायला वेळ आहे, अजून थोडी कसर याच्यामध्ये शिजायला। तर पाणी घालते मी याच्यामध्ये थोडंसं, थंड पाणी घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। हलवून घ्या थोडं आता आणि परत आपण हे थोडंसं शिजू देणार आहोत। आता झाकण ठेवू नका मैत्रिणो, कारण आपली भगर शिजतच आलेली आहे, थोडंसं मध्ये मध्ये हलवत राहा आपण हे।
तर हे बघा मैत्रिणो, आता आपला हा भकरीचा आमटी भात तयार झालाय। छान आपली भगर पण शिजलेली आहे। आता आपण याला मस्त डिशमध्ये सर्व करून घेऊयात। तर एकादशीच्या दिवशी मस्तपैकी तुम्ही ही भगरीची आमटी खाऊ शकता, भगरीची आमटी भात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करा, आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। मस्त याच्यावर आपण गावरान तूप घालूयात आणि ह्या भगरीचा स्वाद घेऊयात। धन्यवाद।